पंढरपूरच्या विठोबा माऊलीची भक्ती काही औरच. भक्त पंढरपूरला भेट दिल्यानंतर माऊली समोर नतमस्तक होतात, शक्य तशी देणगी देतात. पण एका आजीबाईंची बातच न्यारी. या आजीबाईने 5 वर्ष मेहनत केली, शेळ्या राखल्या, त्या विकून त्यातून पै पै जमा केले, त्यानंतर 1 लाख रुपयांची देणगी दिली. यामुळे या आजीबाई सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. फुलाबाई चौहान असं या आजीबाईंचं नाव. विठुरायाला देणगी देण्याचं त्यांनी ठरवलं, पण कुणाचीही मदत त्यासाठी घेतली नाही. स्वतः कष्ट करून पैसे जमा केले, शेवटी 1,11,000 रुपयांची देणगी दिल्यानंतरच त्यांच्या मनाला समाधान झालं. त्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं. आजीबाईने शेतात काबाड कष्ट करून व शेळ्या मेंढ्या विकून पै पै जमा केले. त्यांचं वय 70 वर्ष आहे. या आजीने विठुरायाला तब्बल 1,11,111 रुपयांची देणगी दिली आहे. विठ्ठल भक्त फुलाबाई विष्णू चौहान असं या दानशूर आजींचं नाव आहे. सांगोला तालुक्यातील शिवणे येथे त्या आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. फुलाबाई यांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक वर्षांपासून विठ्ठलाला देणगी देण्याची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलूनही दाखवला होता, पण देणगीसाठी कोणाकडे पैसे मागणार नाही असेही त्यांनी सांगितले होते. गेल्या 5 वर्षात त्यांनी रानामाळात शेळ्या मेंढ्या राखून पै पै जमा केले. आज त्यांनी जवळचे 1.5 तोळे सोन्याचे दागिने मोडून आणलेले 80,000 आणि जवळचे 31,000 रुपये असे एकूण 1,11,000 रुपयांची देणगी त्यांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. फुलाबाई चव्हाण यांच्या दानशूरतेचं कौतुक होत आहे. एकीकडे 1,00,000 रुपये असताना काही जण दान करायला मागे पुढे पाहतात, अशा वेळी घरी काही नसताना देखील कष्ट करून पैसे जमा केले आणि ते विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले अशा या दानशूर आजीबाईंना मानाचा मुजरा.